देवी, मी फुले तोडून आणायला जाऊ का? का तुम्हीही येत आहात सोबत? नाही, तू ये जाऊ. गंभीर दिसत आहात, काय झाले? जे घडले आहे ते सर्वश्रुत आहे, मात्र आता या परिस्थितीत काय करावे याचाच विचार करते आहे. मला असे वाटते की तुम्ही देवांसोबत बोलावे. काही शंका असतील तर तेच त्यांचं निरसन करतील. मला तर वाटते हे मला सोडून जातील समुद्र मंथनासाठी. तुम्ही जाणार नाही त्यांच्यासोबत? हे काही बोलतच नाहीत, सतत ध्यानस्थ असतात. मला तर वाटतं तुम्ही त्यांच्यासोबत जायला हवं. खूप मोठी घटना आहे ही, कधी काय होईल सांगता येत नाही देवी. तुला देखील असेच वाटते? होय देवी, अशा वेळी तुम्ही देवांसोबत असायलाच हवं. मी देखील यांना हेच सांगणार आहे. जयात्री, मी इथे नसताना स्वतःची काळजी घे. होय देवी, काळजीचे कारण नाही. देवी, अमृतासाठी आणि लक्ष्मी देवींना प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन होणार आहे असे ऐकले मी. होय, पण समुद्रातून काय काय येईल हे काय ठाऊ. बरोबर आहे तुझं जयात्री, शुभासोबत अशुभ हे येणारच, आणि त्याचे दायित्व कोणी घ्यायचे हा प्रश्न आहेच. प्रत्येक वेळी भोळेपणाने हे सगळ्याला सामोरे जातात. पण देवी, तुम्ही देखील सावध राहायला हवं. एका अर्थाने युद्धासारखीच परिस्थिती आहे. चिंता नसावी, मी यांच्या सोबत आहे, त्यामुळे ह्यांना मी कोणताही निर्णय घेऊ देणार नाही. सृष्टीच्या कल्याणासाठी ह्यांनी अनेक संकटे झेलली आहेत, मात्र ह्यावेळीच नाही. पण देव तुमचं ऐकतील का? माझ्यासाठी त्यांना ऐकावेच लागेल. काही झालं तरी ते पती आहेत माझे, आणि पत्नी ह्या नात्यानं मी त्यांना यावेळेस थांबवणारच. मग चिंता नाही देवी, मला देखील समुद्र मंथन पाहण्याची खूप इच्छा आहे, पण मी इथे कैलासात राहणे पसंत करेन. येते मी. पार्वती देवींनी महादेवांना त्यांनी जाऊ नये असा आग्रह धरला होता, तरीही महादेव जाणारच होते. होय देवी, परंतु श्री महादेवांचे तिथे जाणे अनिवार्य होते, त्यांच्याशिवाय हे कार्य पूर्ण झालेच नसते. प्रसंगी त्रिमूर्तींना देखील आपले तत्व पणाला लावावे लागणार होते, अशीच परिस्थिती होती. का? हे मला कळत नाही. पार्वती देवींनी असा हट्ट धरला म्हणजे त्यांच्या मनात नक्की काहीतरी असणार. हो देवी, खर तर श्री महादेवांनी तिथे जाऊ नये असे श्री पार्वती देवींना वाटत होते. त्यांचं काहीच चुकलं नाही. महादेवांनी एकट्याने या संकटाला का सामोरं जावं? महाराजा, केवळ मी एकट्यानेच नाही तर सर्वजण या समस्येतून मार्ग कसा काढता येईल ह्यावर विचार करत होता. आणि पार्वतीने हट्ट केला म्हणून मी तिला माझ्या बरोबर येण्याची अनुमती दिली होती. तुम्ही त्यांना येण्यास विरोध का करत होतात? त्या आल्या असत्या तर असं काय घडलं असतं? आणि त्यांनी येऊ नये असे तुम्हाला का वाटत होते? तुला खरंच आठवत नाही का माळसा, कि त्यावेळी काय झालं होतं? माते, असं का घडलं हे आपल्याला कळेलच, पण ह्या निमित्ताने जमलेले सगळ्यांना या कथेत पुढे काय घडलं हे आपल्याला कळायला हवं. मुनिवर, तुम्ही पुन्हा आख्यानाला प्रारंभ करा. जशी आज्ञा देवी. तर सर्व देव आणि दैत्य समुद्र मंथन ज्या ठिकाणी होणार होते तिथे पोहोचले.